नमस्कार मित्रांनो, आज आपण एक वजाबाकीचं मोठं उदाहरण सोडवणार आहोत। उदाहरण फळ्यावर लिहून ठेवलेलं आहे, 7,03,900 वजा 3,485। पुन्हा एकदा पहा, मांडणी करताना चूक होऊ देऊ नका। मांडणी करताना जर तुम्ही अशा प्रकारे मांडणी केली तर तुमचं उत्तर चुकणार आहे। अशा प्रकारे मांडणी करायची नाही। मांडणी करताना एकक बाजू करून मांडणी करा, म्हणजे उत्तर चुकणार नाही। अंक सुटसुटीतल्या मध्ये थोडी जागा ठेवा, म्हणजे अंकाखाली अंक मांडता येईल। आणि एकक बाजू करून मांडणी करायला सुरुवात करा, म्हणजे आपले उत्तर चुकणार नाही। या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायला सुरुवात करायची आहे। आता वरती शून्य आहेत, शून्यातून पाच जात नाहीत, म्हणून एक घर पुढे आलो आणि पुढच्या कडून उसना घ्यायचे आपल्याला, परंतु पुढच्याकडे काहीच नाहीये म्हणून आपण त्याच्या पुढच्या घरात जाऊया। आता या घरात आलो, या नऊ कडून एक उसना घेतला, म्हणजे नऊ जवळ राहिले आठ। जो उसना घेतलाय तो डायरेक्ट उडी मारून तर काही जाणार नाही, तो एक एक घर पुढे जाईल। तो या घरात आला, त्याच्या पाठीवर आपण हा शून्य बसवला, झाले दहा। परंतु आपल्याला उसना हा शेवटच्या घरात पाहिजे, एककाच्या घरात पाहिजे, म्हणून इथून परत एक उसना घेतला, इथे राहिले नऊ। आणि उसना त्याच्या घरात पोहोचला, ज्याला हवा त्याला तो मिळाला। त्याच्या पाठीवर हा शून्य ठेवला, म्हणजे दहातून पाच गेले पाच, नऊतून आठ गेला एक, आठतून चार गेले चार, तीनातून तीन गेले शून्य, शून्याशी शून्य, साताशी सात। हे झाले आपले उत्तर। आता वजाबाकी दुसरे एका प्रकारे करता येऊ शकते, ते देखील आपण पाहणार आहोत। गणितामध्ये तुम्ही अनेक प्रकारे उदाहरण सोडवू शकता। मांडणी करून घेतली आहे, एकक बाजू करून मांडणी करायची आहे, म्हणजे उत्तर चुकत नाही। आता शून्यातून पाच जात नाहीत म्हणून याच्याकडे आपण उसना घेतला, याच्याजवळ दहा झाले, दहातून पाच गेले पाच राहिले। उसना कुठून घेतलाय विचार करू नका, आपल्याला फक्त उत्तर काढायचंय। आता जो उसना घेतलाय तो देऊन टाकला, इथे मात्र आठ आणि एक नऊ झाले। आता पुन्हा शून्यातून नऊ जात नाही, उसना घेतला दहा झाले, आणि दहातून नऊ गेले एक राहिला। आता जो उसना घेतला होता तो परत देऊन टाकला, इथे झाले पाच, म्हणजे नऊ मधून पाच गेले चार राहिले। तीनातून तीन गेला शून्य राहिले, शून्याशी शून्य, सातशी सात। अशा प्रकारे देखील तुम्ही वजाबाकी करू शकता। उत्तर तेच आलेलं आहे